नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर या प्रशिक्षण संस्थेमार्फत MPSC म्हणजेच राज्य सेवा 2023 पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं होतं तर अशा विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे। तर तुमचं हॉल तिकीट कसं डाऊनलोड करायचं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी mahajyoti.org.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती आल। या वेबसाईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की MPSC राज्य सेवा 2023 पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी इथं दिलेली। तर इथं पात्र उमेदवारांची यादी तुम्ही बघू शकता। तर पात्र उमेदवारांची यादी बघण्यासाठी इथं तुम्हाला क्लिक हियर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला यादी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यादी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या परीक्षेसाठी जे पात्र उमेदवार असतील तर अशा विद्यार्थ्यांची नावं तुम्ही इथं बघू शकता। तर इथं तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही तुमचा परीक्षेचा दिनांक बघू शकता। तर इथं तुमचा पेपर हा 30/7/2023 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 मध्ये होणार आहे। म्हणजेच तुमचा पेपर हा 2 तासात होणार आहे। त्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी MPSC 2023 प्री एक्झामिनेशन हॉल तिकीट डाऊनलोड लिंक, तर इथं तुम्हाला क्लिक हियर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक हियर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे। तर युजर नेम मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथं पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। तर इथं तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। त्यानंतर व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर इथं सिग्नेचर अपलोड करायची आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की तुमच्या समोर तुमचं ऍडमिट कार्ड आलेलं आहे। तर इथं तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यायचं आहे। तर तुमचं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डाऊनलोड केल्या त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की तुमचं ऍडमिट कार्ड हे सक्सेसफुली डाऊनलोड झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला ही PDF फाईल ओपन करून घ्यायची आहे। PDF फाईल ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचं ऍडमिट कार्ड दिसेल। तर इथं तुम्ही तुमच्या एक्झाम सेंटरची संपूर्ण डिटेल इथं बघू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता। जर तुम्हाला हॉल तिकीट डाऊनलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।